अशा सामूहिक शक्ती ही उभी करावी लागेल. अखेरी अडचणीचे नाशिकचा कांदा अडचणी आणि अशा वेळेला काही ना काहीतरी करायची गरज असेल. हा भेटत नाहीये तो भीक मागत नाहीये, तो कष्टाची किंमत बघतो आणि कष्टाची आणि घामाची किंमत देत नसतील तर वेळ प्रसंगी संघर्ष करतो. 9 वर्ष झाली इतर राष्ट्रीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडा फोडली सर एवढा एकच गोष्ट निघली. आज आपण बघतो की महाराष्ट्र असो अन्य राज्य असो सर्वांच्यामध्ये बेकारी, सामान्य माणसाला महाग या गोष्टी आपल्याला दिसतात. गेल्या आठवड्यामध्ये शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 15 दिवसामध्ये 20 लोकांनी आत्महत्या केला. शेतकरी कष्ट करणारा, घाम करणारा, तो लोकांचा भूकेचा प्रश्न सोडवणारा आणि त्या एकांना करता तो आत्महत्याच्या रस्त्यावर जातो याचा अर्थ त्याच्या प्रश्नाची सोडवणूक आज केली जात नाही. आणि म्हणून आजच्या सामूहिक शक्ती ही उभी करावी लागेल. अखेरी अडचणीचे नाशिकचा कांदा अडचणी आणि अशा वेळेला काही ना काहीतरी करायची गरज आहे. मला असं 1984-85 अशी अवस्था होती. या जळगावमध्ये आम्ही लोकांनी बसून असा निर्णय घेतला की नागपूरला विधानसभेचं अधिवेशन होतं, तिथं जायचं, चालत जायचं आणि जळगाव ते नागपूर ही दिंडी काढली. सुरुवातीला इथं 10,000 लोक होते, दुसऱ्या दिवशी 25 झाले, तिसऱ्या दिवशी 50,000 झाले, चौथ्या दिवशी 1,00,000 झाले आणि नंतरच्या दिवशी अमरावतीला 1,50,000 फुलं लोक जमले आणि शेवटी काही 1,00,000 त्या तुमच्या नागपूर शहरामध्ये जाऊन आणि एक प्रकारचा नवीन इतिहास या दिल्लीनं केला. शेतकऱ्यांची जबरदस्त शक्ती ही सगळी जगाला आज या ठिकाणी दाखवली. आणि म्हणून हा भाग आणि इतका कष्ट करी हा लाचार नाहीये, हा भेटत नाहीये, तो भीक मागत नाहीये, तो कष्टाची किंमत बघतो आणि कष्टाची आणि घामाची किंमत देत नसतील तर वेळ प्रसंगी संघर्ष करतो आणि तो संघर्षाचा इतिहास या खानदेशांनी या पूर्वी दाखवला ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. आज काय शिक्षण दिसतंय? मोदी साहेबांचं राज्य. मोदी साहेबांनी काय केलं? 9 वर्ष झाली इतर राष्ट्रीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडा फोडली सर एवढा एकच गोष्ट निघली. आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या हातात जी सत्ता आहे ती लोकांच्यासाठी वापरायची त्याच्याऐवजी CBI, ED, खोटे खर्चेवर ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनिल देशमुखांनी केला, काही संबंध नसताना काही महिने अशा एका महत्वाच्या सरकारला तुरुंगात टाकायचं काम अनेकांना केलं. नवाब मलिक जुना नेता आज अनेक गोष्टी आहे त्यांना तुरुंगात टाकलं, अनेकांना तुरुंगात टाकलं. लोकांनी दिलेली सत्ता की लोकांना सन्मानानं जगता कशी यासाठी वापरा त्याऐवजी आज त्या ठिकाणी त्या सत्तेचा गैरवापर हा भाजपवाल्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अनेकांच्या गोष्टी सांगता येतील. आज देशाचे मुख्यमंत्री भोपाळला गेले आणि भोपाळला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकाची उभारणी केली. त्यांनी सांगितलं की सब व्यस्त लोक आहेत. अनेकांची माहिती आमच्याकडे. माझं मोदी साहेबांना नम्रतेनं सांगणं एकच आहे, जर या ठिकाणी कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरुद्ध तुम्ही खटला भरा, त्याची चौकशी करा आणि जर खोटं ठरलं तर त्याची सजा
तुम्ही स्वतः काय घेणार हे सर्व देशाला सांगा. खोटे आरोप करणं ही गोष्ट काय आपल्या हिताची नाही. आणि म्हणून अनेक गोष्टी सांगायचं. जसा उल्लेख ज्यांच्यानी केला की दोन दिवसापूर्वी आम्ही दोघंही जालन्याला केलं. काय त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं वागलं. मागणी काही साधी होती की त्या शेतकऱ्यांनी उपोषण घेतलं आणि उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोलिसांच्या लाठी हल्ल्यात आला. काय लाठी हल्ल्याला कारण होतं? काही कारण नसताना त्या ठिकाणी लाठी हल्ला केला. स्त्रियांच्या जखमा झाल्या, पुरुष जखमी झाले, लहान बालकं जखमी झाली आणि त्याचा फणा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर आज आंदोलनं सुरू झाली. सत्तेचा गैरवापर कर शेतकऱ्यावर, शेतमजुरावर, आया बहिणींच्यावर लाठी हल्ला करण्याची नीती ज्यांची असेल त्यांच्या हातात हवी सत्ता ठेवणार नाही. संधी मिळेल त्यावर त्यांचा संबंधके पराभव करू. हा निकाल तुम्हाला रमल घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण तयार झालो पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमणार आणि जे बदल महाराष्ट्रात करायचे त्याला साथ दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि माझे दोन शब्द सांगतो.